बाणे तालुक्यातील धोत्रे येथील झालेल्या सरपंच पदाच्या निवडीमध्ये निलेश लंके पुरस्कृत जनसेवा ग्राम विकास पॅनलच्या सौ वनिता चंद्रकांत कसबे यांची सरपंचपदी तर उपसरपंचपदी रोशनी राजुनोडे यांची निवड झाली आहे. धोत्रे येथील सरपंचपद हे अनुसूचित जाती जमातीसाठी राखीव असल्याने फक्त एकच अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर केली. तसेच उपसरपंच पदासाठी देखील एकच अर्ज आल्याने उपसरपंच पदी सौ रोशनी राजुनोडे यांची निवड जाहीर केली. धोत्रे ग्रामपंचायतमध्ये 9 सदस्य असून 3 सदस्य बिनविरोध निवडून आले होते. तसेच जनसेवा ग्राम विकास पॅनलतर्फे 6 उमेदवार निवडून आले होते. परंतु सरपंचपद अनुसूचित जाती जमातीसाठी राखीव असल्याने वनिता चंद्रकांत कसबे यांची या ठिकाणी निवड करण्यात आली. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी राहुल जगन्नाथ सोनवणे व ग्रामविकास अधिकारी किशोर जेजुरकर यांनी महत्वाची भूमिका बजावली असून पारनेरचे पोलीस निरीक्षक घनश्याम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक मोडवे पोलीस कॉन्स्टेबल गवळी यांनी कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून या ठिकाणी बंदोबस्त ठेवला होता. यावेळी सर्व नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार ग्रामसेवक किशोर जेजुरकर व ग्रामस्थांतर्फे करण्यात आला. यावेळी भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे जिल्हा अध्यक्ष अरुण रोडे, सामाजिक कार्यकर्ते एकनाथ रोकडे, मगन हरेल, नंदू हरेल, भाऊसाहेब भांड, देवराम रोकडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज या ठिकाणी धोत्रे पुत्र ग्रामपंचायत मध्ये 9 सदस्यांची जी निवडणूक झाली त्यामध्ये 3 सदस्य पूर्वीच बिनविरोध झालेले होते. उरलेले 2 वार्डमध्ये ती निवडणूक झाली. जनतेने भरघोस अशा मताने जवळजवळ 150 आसपास मताधिक्य देऊन उरलेल्या 6 सदस्यांनाही या ठिकाणी भरघोस मताने निवडून दिलेलं आहे. आज 9 सदस्य या ठिकाणी वनिता चंद्रकांत कसबे यांची सरपंचपदी व रोशनी राजुरोडे यांची उपसरपंचपदी या ठिकाणी निवड झालेली आहे. आज धोत्रेपुत्र ग्रामपंचायतीची सरपंच आणि उपसरपंच निवडीची या ठिकाणी निवड झालेली आहे. या ठिकाणी सरपंच म्हणून वनिता चंद्रकांत कसबे यांची बिनविरोध निवड झाली. मी सर्व सदस्यांच्या वतीनं आणि ग्रामस्थांच्या वतीनं त्यांना मनापासून धन्यवाद देतो, त्यांचे हार्दिक आभार मानतो. त्याचबरोबर रोशनी राजुरोडे याही ठिकाणी त्यांचा एकच अर्ज आल्या कारणानं त्यांच्याही या ठिकाणी बिनविरोध उपसरपंचपदी निवड झाली. त्यामुळं मी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आणि सदस्यांच्या वतीनं मनापासून हार्दिक अभिनंदन मानतो. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर. मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा. या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.